या मंडळी, अरे तुम्ही खाली का बसलात? वरती कोसर बसाय सोडून अरे सुकाळीच्या नो तोंड का बांधलीत रे? मग काय करणार, त्या मुख्याला वाचायला बसणं गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही आम्हाला, जो तो आमच्या तोंडावर थुकतोय हो। अरे वो मी नुसत्या तिच्या आईची चौकशी केली, ते माझी आई भंडारी शिव टाकली। अहो म्या बाहेर घराच्या पडायचा अवकाश आज समजी गावातली पोर हे साहेबाच्या चमच्या साहेबाचा चमच्या करून माग लागतात। चमच्यांचं काय करू? बघा बघा साहेब, तुमच्या मरोळ्या आम्हाला चमच्या म्हणतोय। काय रे मुख्या, काय तू ह्या लोकांना चमचे म्हणतोस? मी का बोललो? अहो ते गावची पोरं मला विचारत होती, हे सगळे साहेबाच्या घरी खात्यात पित्यात उठत्यात बसत्यात आणि पुन्हा साहेबाची निंदा लालसी करतात, तेव्हा ह्या सगळ्यांना आम्ही ठोकू का? म्हणलं खबरदार, यांच्या अंगाला हात लावायचा नाही, कारण ते आमचे आहेत। आता पोरांनी ऐकलं चमचे आहेत, त्याला मी काय करणार? ए ते जाऊ दे, तू मला दोन बापाचा म्हणला का नाही? मग त्यात काय खोटं बोललो? काय खोटं बोललो साहेब? तुम्हाला बापासारखे आहेत का नाही? बापासारखे? अरे हे तर आमचं बापच आहेत। होय का नाही? मग हे एक बाप आणि घरचा एक ओरिजिनल बाप म्हणून किती झालं? दोन झालं। तुम्हाला नाही, हे चमचे बोलली, हे चमचे त्याला दोन बापा तिथे। बघा साहेब तुम्ही आता आला, हे गाव एक नंबर च हलकट आहे हलकट। आज 15 वर्ष झाली पण गावामध्ये इलेक्ट्रिक आणि पाणी आहे का? नाही। पाच इलेक्शन झाली पाच, पण पाटला शिवाय तुम्ही कुणाला निवडून दिलंय का? लाजा वाटत नाही का? त्याला पाटील झाला की त्याचा मुलगा, मुलगा झाला की नातू, नातू झाला की पंतू, पंतू झाला की मेवणा, चाललेत निवडून चाललेत, घराणेशाही चालू, घराणेशाही चालू। तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र विचारा कसा कसा? अरे घरातल्या घरात सहकारी सोसायट्या काढून पत्नीच्या नावाखाली सगळा पैसा गोळा करतात आणि होत्यात गब्बर, आणि तुम्ही त्यांची लावताय पोस्टर, त्यांची लावताय पोस्टर। तुम्ही मेला की तुमचा मुलगा पोस्टर, तुमचा नातू पोस्टर, तुमचा मेहुणा पोस्टर, तुम्ही सगळे पोस्टर कर पोस्टर कर। थूक तुमच्या तोंडावर, तुमच्या मायाला थूक, तुमच्या मायाला तुमच्या आईला वाचा आल्यापासून लय बडबड बडबड लागला, असं वाटतं दाबण घ्यावण्याच्या तोंडाचा भोक शिवून टाकावा। मी म्हणतो ईशाची परीक्षा बघायची कशाला? अहो तुमच्यापेक्षा माझा मंगळ भारी आहे असं शास्त्री बोल सांगतो। त्याच्यावर माझा विश्वास नाही, समजला? तिकडे वरताय मी इकडे वरतोय, आणि मधल्या मध्ये तुमचं पात्र माझी इजर फाडती हो। काय मी फाडतो दे? तुला मी सांगितलं ना, मी तुझ्याशीच लगीन करणार बस। ते लगीन करा हो, पण मंगळाचं काय? त्यात मी तुमचा आहे नरम आणि माझा मंगळ आहे कडक। अरे बाबा, त्याचा मला काय बी तरस होणार नाही सांगितलं ना? होणार नाही कसा, तरस होणारच, जोपर्यंत त्याच्यामध्ये पॉवर आहे तोपर्यंत तरस होणार ना। हो मंबर चालले। अहो बाय अहो बाय, याच्यावर एक उपाय आहे। काय? तुम्ही असं करा, तुम्ही माझा मंगळ मारा आणि मी तुमची मंगळी मंगळी मी तुमचा मंगळ मारतो। अरे वेड्या, आपलं लगीन झाल्यावर ते दोन्ही मंगळ आपोआप मरतील की? हो आपोआप आहे ना, हे मला ध्यानच आलं नाही। म्हणजे ते दोघं तिकडे मरतील आणि आपण दोघं इकडे मारू मरू ना, ते दोघं तिकडे जगतील आणि आपण दोघं इकडे मारू, ते दोघं तिकडे मरतील आणि आपण दोघं इकडे सुटू। हा सुटू। कोण आहे? कोण आहे? कोण रे तू? कोण रे तू? कोण रे तू? तुझी माझी ओळख नाही पाळख नाही, पहिल्या झटक्याला म्हणतोय कोण रे तू? चुप तू चुप, त्याला काही बोलायची पद्धत आली नाही तुला। कोण रे तू? तू आत कसा आलास? तू दरवाजा उघडला म्हणून आज आलो? अरे तू ठोकला म्हणून मी उघडला। अरे उद्या कोणी ठोकेल म्हणून तू उघडशील काय? असं नाही, तू आत कसा आलास? हा पहिल्या नंबरचा डबा आहे, पहिल्या नंबरचा डबा आहे। बेवडा ठोकलायस रे तू? अरे हा पहिला नाही शेवटचा डबा आहे, लास्ट का लास्ट? लास्ट आला काय? शिक्षण मिशन झालं का? नुसतं कपडे वापरतोस रे? तू आधी सांग, तू बाहेर होतोस का साखळी ओढू? साखळी ओढू? हो तरी मला आईने सांगितलं होतं बाबा, साखळीवर ध्यान ठेव, साखळीवर ध्यान ठेव। शेवटी तुझं लक्ष गेलंच काय? साखळी वडू? माझ्या साखळीला नुसता हात लाव रे, नुसता वडाचा लय लाव, राहिला नुसता हात लाव, लाव तर खरं साखळी वडू काय रे? तू जर माझी साखळी वडली तर तुला काय वाटतं? मी तुला काय वाढणार नाही बाबा, काय पण काय वाढणार नाही काय? काय पण तुला वाढलं तर बोबला कसं ठोड 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 ठो माहितीये काय? साखळी वडू? अरे वा साखळी वरतोय साखळी, माझ्या कमरेची साखळी याला दिसली कशी?
अरे माझ्या लंगड्याची आतली साखळी तुला दिसली कशी? चुकलो. हा तोंडात मारतो पुन्हा म्हणायचं चुकलो. दुसरा काय तुला धंदा चुकलो? काय झालं? ब्यागा अरे ह्या बाकड्या ब्यागा ह्या बाकड्या तू मग दुसऱ्याने कुठं तुझ्या मर्याव मासायचं काय रे? बोल 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 चुकलो. आम्हाला काय आम्ही कुठेही बसलो पण प्रश्न तुमचा आहे. पहिला तुमचा प्रश्न आहे चुकलो. हा जेवतो का? अरे आमची आई म्हणली होती की बाबा जेवताना दुसऱ्या माणसाने विचारत जावं म्हणून विचारलं तुला. काही नको तूच खा. आम्हीच खा. खायला अन्नाकडे ढुंगाण करतोय. आयुष्यभर अन्न अन्नाकडे बोंगत फिरावं लागेल. बघा ना गॅरंटी संपली तरी अजून अंगाची मस्ती गेली नाही तुझ्या. मग रुपयाची मला काय करायचं आहे? मग बरं इथून नको जा भूक लावली म्हणून. लाडू लाडू घालायला जाय. नको दुखा. लाडू एका दगडे तू काय लाडू खातोय? तुमचे डॉक्टरच्या गोळ्या खा गोळ्या. चलो माणसाच्या रूपानं मला देवच भेटला. नाही तर मेला असतात मेला असतात खाल. अरे तुला कोण आहे का? नाही नाते बाई. कोण नाही येणार का? तू बायको आहे काय? तिथं पोरं बाळ कोण नाही बेवासी दिसतोय असं काल. तू आता निर्धार झोप बिंदा झोपतो. मी येते काय देऊ नकोस. हा बाग तुझा खुलबिन झाला तर मला उठाव. काय दाखवतो नाही मला खाली. हा दाखवू ठेव गे मला उडा. ए मुला ए मुला काय अरे तू कोण कुठे चालला? मी चाललो मसणार. तुला काय घ्यायचं? तू गप पडलं झोप ना. मला बी झोपून येणार स्वतः बी झोपणार. गप पडायचा झोप. ए बा अरे अरे तू माझा जीव वाचवलास ना. मग तू आता माझा जीव घेतोस काय? तुला काय करायचंय काय? अरे मला तुला घरातलं माणसाने का बाहेर आकडून दिलाय? का पडायचं काय? रात्री झोपेत नाही तुला? नाही नाही तू झोप. मला अजिबात आवडत नाही झोप पड गेली. पडायचा बोलायला नाही असे. नाही नाही तू झोप. मला अरे उठला तर सांगतो मी. झोप झोप बाबा झोप. ये वर ये वर ये वर ये बघ साखळी इथे बघ ही साखळी. तरी मला वाटलं तुला झोप काय आहे ना. माझ्या साखळीवर तुझं ध्यान. घे घ्या तुझ्या मर्यावर. आलं तरी माझी आई सांगितलं होतं बाबा पहिल्या वर्गाने जाऊ नको. एक नंबर ती हलकट माणसं असते. आता मला तुझ्यावर कळलं काय ते. आता परत माझ्या अंगाला हात आलं आई शपथ त्यांना पाहिलं का चार का फोडून पाहिजे फोड द्या काय दिली नाही साखळी. हा आता पार